संपन्न होणार आहे याच्यामध्ये सर्व खेळाडू आपण नोंद घ्या. केतन जाधव, केतन जाधव, तर मैदान क्रमांक एक मध्ये देखील सामना खऱ्या अर्थाने या ठिकाणी सुरू झालेला आहे. त्यामध्ये गणेश वडावळखुर्द वर्सेस सिद्धिविनायक मोकडकरपाडा अशा या दोन संघांमध्ये खेळ मात्र सुरू झाला. तर मैदान क्रमांक दोन वर देखील त्या ठिकाणी आपण पाहतो श्रीगणेश तळ वर्सेस मैयाई कोळघर हा सामना मैदान क्रमांक दोन वर देखील त्या ठिकाणी खेळला जातो. अनेक दिग्गज मान्यवर अजून देखील या कबड्डी स्पर्धेसाठी मित्रांना निश्चितपणे येणार आहेत आणि चढाईसाठी अर्थात सौरभ आपण श्रीगणेश वडाव खुर्द या संघाकडून पाहणार आहोत. हा देखील वामणगाव पंचकृषीमधील संघ आहे आणि हा देखील उत्तम खेळ करणारा संघ आहे, एक नामांकित संघ आहे. आणि अलिबाग रेवासा पंचकृषीमधील सिद्धिविनायक बोंगडकरपाडा हा देखील एक चांगला खेळ करणारा संघ आहे, जो कालच्या दिवसामध्ये गोंधळपाडा या ठिकाणी खेळत होता, क्वार्टर फायनलमध्ये अर्थात हा संघ खेळत होता असा हा सिद्धिविनायक बोंबडकरपाडा अलिबाग रेवासा पंचकृषीतील एक मजबूत संघ म्हणून या बोंबडकरपाडा संघाकडे पाहिलं जातं. संदेश जी बोला. या ठिकाणी आदरणीय श्री प्रसाद गायकवाड म्हणजेच आदरणीय पिंड्या गायकवाड यांचं या क्रीडानगरीमध्ये अर्थातच आगमन होत आहे आणि निश्चितपणे आदरणीय पिंड्या गायकवाड यांना विनंती करणार आहे आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. सामाजिक कार्य पाहता तेवढी उंची मात्र आपण गाठलेली असतात आणि म्हणूनच तेवढ्या दिमागदार सोहळ्यामध्ये आपल्याला सन्मानित करण्यात येत असतो. मैदान क्रमांक एक वर या ठिकाणी चालू सामना श्रीगणेश वडावळखुर्द वर्सेस सिद्धिविनायक बोंबडकरपाडा, तर मैदान क्रमांक दोन वर चालू सामना मरियाई कोळघर वर्सेस श्रीगणेश तळ. चालू सामना मैदान क्रमांक दोन वर संपल्यानंतर त्या ठिकाणी प्रगती श्रीगाव वर्सेस मरियाई बांधण आपण तयार राहायचं, तर मैदान क्रमांक एक साठी महादेव गोकुळी वसे जय संभोगा वढाव आपण तयार राहायचं आहे. अर्थात रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशन आणि जय हनुमान क्रीडा मंडळ वडवली यांच्या संयुक्त विद्यमान या ठिकाणी होणारी भव्य आणि दिव्य पंचकृषी कबड्डी स्पर्धा जी तीन पंचकृषीच्या माध्यमातून मात्र या ठिकाणी खेळली जाते, अर्थात
ही स्पर्धा आज या ठिकाणी खेळते. सनी चढाईसाठी वढाव या संघाकडून एक उंच पडा 9 नंबरची जर्सी परिधान केलेला सनी राऊत. धन्यवाद. तर नक्कीच मित्रांनो, जसजसं आपण पुढे पुढे जातोय तसतसं या कबड्डी स्पर्धेमध्ये रंगतदारपणा मात्र वाढत जातोय, खऱ्या अर्थानं संघर्ष मात्र वाढत जातोय. अजून देखील आपण पहिल्या फेरीमध्येच खेळत आहोत, कारण 32 संघानं भरलेली 32 संघांची ही भाग्यपत्रिका. मात्र नक्कीच आज या वडवली क्रीडांगणावर मात्र खेळली जाणार आहे. तीन पंचक्रोशीमधील नामांकित संघानं या कबड्डी स्पर्धेमध्ये सहभाग घेतला आणि खऱ्या अर्थानं संघर्ष सुरू झाला. शुभम मात्र एक गुण मिळवण्याचा दावा करतो आणि अर्थात एक गुण आपल्यासाठी शुभम मात्र नक्कीच मिळवतो. खरोखर सुंदर खेळाचा एक दर्जेदार नमुना आपण वडाव संघाच्या बाजूने देखील पाहतोय. अर्थात बामणगाव पंचक्रोशीमधील हा संघ आहे आणि प्रतिस्पर्धी संघ सिद्धिविना विनायक बोंबडकर पण हा संघ आहे. खूपच चांगल्या प्रकारचं नियोजन तथा आयोजन या क्रीडामंडळाच्या माध्यमातून मात्र करण्यात आलं. खूप चांगली सुरुवात मात्र या कबड्डी स्पर्धेला झाली. तर मात्र पुन्हा एकदा सांगतो, कोण होणार आजच्या कबड्डी स्पर्धेतील महाअंती विजेता संघ, अर्थात कोण होणार आजच्या कबड्डी स्पर्धेचा फायनल. एक मोठमोठी चषकं आपण पाहतोय, जी आकर्षक चषकं आहेत. अर्थात या ठिकाणी दृश्य लागण्याजोगी या ठिकाणी चषकं आपण पाहतोय. आजच्या कबड्डी स्पर्धेतील 4 विजयी संघांना मात्र ही देण्यात येणार आहे. आणि तसेच रोख रक्कम स्वरूपातील 25,000, 15,000 आणि 10,000 असे या ठिकाणी रोख रक्कम स्वरूपातील देखील बक्षीस हे विजयी 4 संघांना मात्र दिलं जाणार आहे. मैदान क्रमांक 2 वरील चालू सामना संपलेला आहे. त्या ठिकाणी मी प्रगती स्टिका वर्सेस मरियाई बांधण ह्या दोन संघांना उपस्थित राहण्यासाठी विनंती करणार आहे. मैदान क्रमांक 2 साठी चला, प्रगती स्टिका वर्सेस मरियाई बांधण दोनही संघ आपण करीत मैदान क्रमांक 2 कडे चला. साहिल राऊत एक बलदंड शरीर अशी धारण केलेला वडाव संघाचा हा खेळाडू, अर्थात बामणगाव पंचक्रोशी लीग मध्ये उत्कृष्ट चढाईचा सन्मान त्या ठिकाणी आता साहिल राऊत या खेळाडूला मात्र मिळाला होता. दोन कडे चला, प्रगती श्रीगाव वर्सेस मरियाई बांधण आपण दोनही संघांना मैदान क्रमांक 2 चा त्वरित ताबा घ्यायचा. सामना मात्र त्या ठिकाणी संपलेला आहे. चालू सामना तो मरियाई कोळजर वर्सेस श्रीगणेश तळ असा हा सामना त्या ठिकाणी खेळत होता. प्रगती श्रीगाव मरियाई बांधण आपण 2 मिनिटाच्या आतमध्ये मैदानावर उपस्थित व्हायचं, अर्थात मैदानावर हजर व्हायचं. चला दोनही संघ, वेळ लावू नका, उशीर करू नका, कारण आपण जर उशीर केला तर आपल्यालाच या स्पर्धेसाठी उशीर होईल. तर मैदान क्रमांक 2 वर चालू सामना होता, ज्यामध्ये मरियाई कोळजर वर्सेस श्रीगणेश तळ या सामन्यामध्ये मरियाई कोळजर हा संघ 10 गुणांना विजय झाला. विजय संघाचा अभिनंदन आणि पराभूत संघाचा देखील आभार. मैदान क्रमांक 2 वर त्या ठिकाणी सामनावीर हा किताब दिला जातोय, भावेश भगत. भावेश भगत श्रीगणेश तळ संघाचा खेळाडू आहे. आपण यायचं आहे आणि आपलं गोल्ड मेडल अर्थात सन्मान चिन्ह आपण घेऊन जायचं. आपल्या उत्तमोत्तम खेळासाठी या ठिकाणी आपल्याला हे सन्मान चिन्ह देण्यात येणार आहे. भावेश भगत प्लीज, आपण यायचं आहे आणि आपला सन्मान मात्र आपण घेऊन जायचा आहे. चला मैदान क्रमांक 2 साठी हजर व्हायचं आहे. प्रगती श्रीगाव मरियाई बांधण, चला मरियाई बांधण हा संघ मात्र हजर होतोय. प्रगती श्रीगाव आपण चला, प्रगती श्रीगाव मैदान क्रमांक 2 कडे चला. प्रतिस्पर्धी संघाने मात्र जेव्हाची दाडीवर उपस्थिती लावलेली आहे. आपण चला भावेश बघत या श्रीगणेश तळ संघाचा भावेश या लवकर आपला सन्मान मात्र होणार आहे. आपल्या चांगल्या खेळाचं प्रदर्शनाबद्दल आपण यायचं. तर या ठिकाणी Thank you.
या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित आदरणीय अर्थात मान्यवर आहेत, त्यांचा सन्मान मात्र भावेश या भावेश सन्मानचे या ठिकाणी हे मेडल भावेश भगत यांना दिला जातो. मी आदरणीय प्रतिनिधी ढवळे आपणास विनंती करणार आहे, उत्कृष्ट खेळाचा किताब अर्थात भावेश भगत यांना द्यायचा आहे. ढवळे साहेब आपल्या शुभ हस्ते. भावेश जी आपल्या उत्तम खेळासाठी जरी आपण पराभूत झाला असाल तरी सुद्धा आपला खेळ चांगला झाला म्हणून आपल्यासाठी मंडळाच्या वतीनं एक सन्मान चिन्ह अर्थात गोडबड आहे. खूप खूप अभिनंदन भावेश. तर नंतर एक छोटासा अर्थात या ठिकाणी छोटे गाणी मोठा स्वागत सोहळा अर्थात सन्मान सोहळा होतोय. व्यासपीठावर उपस्थित आदरणीय डॉक्टर किरण शेट्टे यांना मंडळाच्या वतीने या ठिकाणी सन्मानित करण्यात येणार आहे. अर्थात डॉक्टर किरण शेट्टे यांचा सन्मान करण्यासाठी मी आदरणीय नवीनजी शिर्के आपणास विनंती करणार आहे. आपल्या शुभ हस्ते डॉक्टर किरण शेट्टे यांना सन्मानित करायचं आहे. प्लीज या ठिकाणी डॉक्टर किरण शेट्टे आजच्या कबड्डी स्पर्धेसाठी आपण विशेष अतिथी म्हणून या ठिकाणी लाभलेला आहात. नक्कीच आपण आपलं कार्य आता प्रामाणिकपणे या ठिकाणी या सामाजिक क्षेत्रामध्ये करत आहात आणि म्हणूनच या क्रीडामंडळाच्या वतीनं आपला सन्मान मात्र केला जात आहे. डॉक्टर किरण शेट्टे मी नवीनजी शिर्के यांना विनंती करणार आहे आपल्या शुभ हस्ते. या ठिकाणी डॉक्टर किरण शेट्टे यांना सन्मान करायचा आहे. या सामाजिक क्षेत्रातील एक महत्वपूर्ण पदवी ज्यानं धारण केली अर्थात असे डॉक्टर किरण शेट्टे यांचा या ठिकाणी सन्मान केला जातो. मी सर्वांना या ठिकाणी मनापासून धन्यवाद देईन. एक महत्वपूर्ण योगदान आपण नेहमीच अशा सामाजिक क्षेत्रासाठी मात्र देत असतात म्हणून आपल्याला पुन्हा एकदा आम्ही मंडळाच्या वतीनं धन्यवाद देत आहोत. अनेक सुखदुःखाच्या कार्यक्रमामध्ये आपण अशाच पद्धतीनं संघटित होऊन येत असता आणि अनेकांना आधार मात्र देत असतात
असा सकल मराठा समाज आणि त्याचे पदाधिकारी आपल्याला आणि या स्पर्धेत नियुक्त आहे धन्यवाद देत आहोत. चालू सामना मैदान क्रमांक 1 साठी श्री गणेश वडाव खुर्द वर्ष सिद्धिवी नाईक बोबडेकर पाडा हा सामना सुरू आहे. साहिल मात्र पुन्हा एकदा चढाईसाठी जातोय आणि अर्थात एक गुण घेऊन आपल्या रिंगणामध्ये अर्थात आपल्या प्रांगणामध्ये मात्र परततो. उरला सुरला एक खेळाडू मात्र या ठिकाणी राहिला आणि त्वरित काळाचा मात्र अवलंब केला जातो. बरोबरनं आता दोन वेळा उत्तरार्ध आता दोन वेळा आहे असा एकूण चार वेळा या ठिकाणी त्वरित काळ घेतला जातो. प्रशिक्षक व्यवस्थापक निश्चितपणे आपल्या खेळाडूंना आपली व्यूह रचना असेल किंवा चढाई कशा पद्धतीने नकारायची असा काहीसा मानमंत्र मात्र दिला जातो. एक गुण देखील आपल्याला वरच्या फेरीमध्ये घेऊन जाऊ शकतो ही हिम्मत आणि ही ताकद आपल्यामध्ये आहे हे कुठेतरी जागृत करणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. आणि अशा पद्धतीनं असा कानमंत्र मात्र इथे दिला जातो. बोनस मात्र त्या ठिकाणी बोंबटकर पाडा या संघाला दिला जातोय आणि तीन गुण मात्र श्री गणेश वढाव खुर्द या संघाला मात्र विजय जाणार राहुल. चढाईसाठी सुंदर असा गणेश आपण अर्थातच श्री गणेश वढाव खुर्द या संघाकडे पाहतोय कारण नीटनेटकेपणा मित्रांनो आपल्या गणवेशावरच अवलंबून असतो. आपण अशा पद्धतीनं आकर्षक दिसणार आहोत आणि खऱ्या अर्थानं कबड्डीची क्वालिटी आणि कबड्डीची गुणवत्ता ही अशाच संघांच्या गणवेशावर देखील मित्रांनो अवलंबून असते कारण आपण यूट्यूब लाईव्ह आहात अनेकांपर्यंत पोहोचलेला आहात. पुन्हा एकदा मैदान क्रमांक 1 वर आपण पाहणार आहोत श्री गणेश वढाव खुर्द वर्सेस सिद्धिविनायक बोंबडकर पाडा. बोंबडकर पाडा संघाचा अर्थात या ठिकाणी तीन नंबर जशी प्रधान केलेला खेळाडू नक्कीच चढाई करण्याच्या उद्देशानं गुण मिळवण्याच्या उद्देशानं मात्र या ठिकाणी आला. त्वरित काळाचा अवलंब केला जातो तो बोंबडकर पाडा संघाच्या माध्यमातून. पुढील चारही संघांना जायत राहायचं आहे. एक साठी महादेव गोपोली वर जयसंबाबा वढाव आणि दोन साठी सामना सुरू झाला प्रगती श्रीगाव वर्सेस मर्यादा बांधण. मैदान क्रमांक 2 वरील चालू सामना संपल्यानंतर या ठिकाणी अर्थातच आदरणीय पिंटेज गायकवाड तसेच डॉक्टर सर आपण आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं आला त्याबद्दल आम्ही मंडळाच्या वतीनं आपल्याला या ठिकाणी निश्चितपणे धन्यवाद देतो. आपलं येणं एक महत्त्वपूर्ण देणं अर्थात सामाजिक क्षेत्रातील एक मोठं योगदान आपण आहात म्हणून आपल्याला पुन्हा एकदा आम्ही धन्यवाद देतो. वेळात वेळ करून अर्थात उशिरा का होईना परंतु स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी आपण आला खूप खूप धन्यवाद. एक वरील चालू सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी होणारा सामना असेल मैदान क्रमांक 1 वरील चालू सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी होणारा सामना महादेव गोपोली वर्सेस जयसंबाबा वढाव आपण तयार राहायचं आहे. तर मैदान क्रमांक 2 वर चालू सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी होणारा सामना चला मैदान क्रमांक 2 वरील चालू सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी होणारा सामना जय हनुमान वडवली बोर वर्सेस श्री गणेश वढाव बुद्रुक आपण मैदान क्रमांक 2 वर तयार करायचा आहे. दोनही संघ आपण मैदान क्रमांक 2 साठी तयार करायचा आहे.
जय हनुमान वडवली प वसे श्री गणेश वढाव बुद्रुक। आपण दोन्ही संघांना तयार करायचे मैदान क्रमांक 2 साठी। एक वरी जो चालू सामना संपला होता त्या ठिकाणी महादेव बोकोली वसे जय संपोप वडाव आपण देखील तयार करायचा। उद्या 7/5/2023 रोजी भैरवनाथ युवक क्रीडा मंडळ पेझारी आयोजित 2004 वयोगटाची भव्य कबड्डी स्पर्धा